नमस्कार, ही होती पावसावरची अतिशय सुंदर अशी चित्रफीत। हॅलो सखीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। गंगेच्या पाण्यात डुबकी मारली की आपण शुद्ध होतो अशी आपली पारंपरिक श्रद्धा किंवा समज आहे। मुळात होतं काय, पावसाचं पाणी किंवा पाऊस एकंदरीतच पाणी सगळ्या चराचराला स्वच्छ करतं, शुद्ध करतं। आपल्यालाही जसं ते शुद्ध करतं त्याहून महत्वाचं म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध करतं, हे सगळ्यात महत्वाचं। मग हे पाणी येतं कुठून, कधी, केव्हा, कुठे, कसं मिळतं, आणि मग जर ते चार महिने येणारा हा पावसाचा जो पाहुणा आहे हा जर आपल्याला वर्षभर टिकवायचा असेल, हे जर पाणी वापरायचं असेल, तर मग त्यासाठी कोणत्या युक्त्या आजच्या जमान्यामध्ये वापरायला हव्यात, यासाठी आजचा खास असा कार्यक्रम रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जलसंचयन। आणि त्यासाठी आज दोन मान्यवर, असं आपण म्हणूया की आपण जी सर्वसाधारण माणसं असतो ती या सगळ्या समस्येमध्ये वाहून जातो, पण काही माणसं अशी असतात की या परिस्थितीमध्ये तग धरून राहतात। निव्वळ तगच धरत नाही तर त्याचा सर्वांगीण विचार करत त्याच्यावर काय उपाययोजना सापडतील असा प्रयत्न करणारे दोन भगीरथ असं मी म्हणेन ते आपल्याकडे आलेले आहेत। सर्वप्रथम मी ओळख करून देते श्री विश्वास भसे साहेबांची। भसे साहेब, हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत। अधीक्षक अभियंता ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 32 वर्ष ते सेवेत आहेत, कार्यरत आहेत। अनेक प्रश्न त्यांनी जवळून पाहिले आहेत। पाण्याच्या समस्या किती भीषण आज भासत आहेत हेही त्यांना माहिती आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम चालू आहे की कशा ह्या सगळ्या योजना सुकर करता येतील। दुसरे आपल्याकडे आलेले आहेत संदीप अध्यापक। अध्यापक साहेब, हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत। वॉटर फील्ड टेक्नॉलॉजीज या संस्थेद्वारा भूजल व्यवस्थापन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासाठी गेली 10 वर्ष ते कार्यरत आहेत। यांच्याविषयी सांगण्यासारखं आणखीन एक वाक्यात मी अशी ओळख करून देईन की मुळात जसे आपण डॉक्टरकडे जातो का, आता आपण जेव्हा आजारी पडतो आणि नेमकं आपल्याला काय झालंय, कुठे झालंय आणि त्यावरच्या उपाययोजना काय, हीच भूमिका जर पृथ्वीच्या बाबतीत घेतली तर तिच्या पोटामध्ये नेमकं किती पाणी आहे हो, आणि मग ते पाणी कुठे अडलंय, कुठे कसं ते भरायचंय किंवा पुनर्भरण त्याचं कसं करायचंय, एक डॉक्टरीच्या नात्याने या पृथ्वीचं डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे ते त्यांचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम चालू आहे। अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील की येत्या 1 तारखेला महाराष्ट्र 85चा होईल, या 50 वर्षात आपण खूप काही कमावलेलं आहे, खूप प्रगती केली आहे, पण त्याबरोबरीने काही गोष्टींचा आपण तोल सांभाळू शकलेलो नाही, त्यापैकी आहे निसर्ग, पर्यावरण आणि पाणी। या दृष्टीने आपल्याला पुढल्या 50 वर्षात अधिक चांगल्या रीतीने काय करता येईल हेही बघणार आहोत। अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक लक्षात घ्या। पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना एक सुविचार आपण लक्षात घेऊया। सुविचार असा आहे, या पंचमहाभूतांची उपासना, संरक्षण, वापर आणि पुनर्वापर या चतुःसूत्रीनेच आपण अस्तित्वात राहू। महत्वाचं हे आहे, जे आहे ते सांभाळायला शिकलं पाहिजे, आणि म्हणूनच पाण्याचा याच दृष्टिकोनातून विचार करणार आहोत। मी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रश्न तुमच्या मनात, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 2490805050, 2490808050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022। कार्यक्रमाला सुरुवात करूया। भसे साहेब, पहिल्यांदाच प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा आहे, आज एका सरकारी माध्यमामध्ये काम करत असताना 50 वर्षाचा महाराष्ट्र पूर्ण होईल, महाराष्ट्राची 50, खूप शहाणपण आपण कमवलं, खूपशा योजना कार्यान्वित केल्या, पण त्यातल्या काही सफल झाल्या, काही असफल झाल्या, काय वाटतं? त्यापैकी पाणी आजची ही ज्वलंत समस्या। ही जी ज्वलंत समस्या आपली आहे ती आपण नियोजन करतो
आपण पाणी पुरवठा किती करायचा आहे, पण आपली जी वाढणारी लोकवस्ती आहे किंवा जो लोकसंख्या आहे त्याचं नियोजन आपण कुठेही केलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे शहरामध्ये वाढती गर्दी होते आणि नॅचरली त्याच्यामुळे पाणी कमी पडते. म्हणजे आपण केलेलं नियोजन आणि प्रत्यक्षात होणारी वाढ त्याच्यामध्ये जी तफावत आहे त्याच्यामुळे ही जी पाणी समस्या आहे ही जास्त गंभीर होत चाललेली आहे. तो तोल सांभाळता आलेला नाहीये. आणि जरी सरकारी योजनांनी कितीही मोठ्या प्रमाणावरती नियोजन करून प्रोजेक्ट तयार केले तरी ते प्रोजेक्ट कार्यान्वित होईपर्यंत जी वाढ होतीये ती विचारात घेऊन सुद्धा केले जातात पण ती देखील काही वेळी पाठीमागे पडतात अशी आता परिस्थिती दिसून येते. अशा अनेक योजना होत्या त्यापैकी हे गेली 10 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. तुमच्याशी बोलताना तुम्ही म्हणालात की एक डॉक्टर कीच्या नात्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. काय जाणवलं तुम्हाला, काय या क्षेत्रामध्ये करावंसं वाटलं, इतकी परिस्थिती आज गंभीर आहे? खरं आम्ही पेपरमधल्या बातम्या वाचताना पाणी प्रश्न सलाईनवर, पाणी योजनेची ऐशी तैशी वगैरे हेडलाईन्स वाचतो आणि तेव्हा जाणवतं की भावना गेल्या काही या यंदाच्या उन्हाळ्यामध्ये या गोष्टी जास्त जाणवायला लागल्या. तर पाणी प्रश्नावर काम करत असताना जेव्हा आम्ही 2000 साली सुरुवात केली असं लक्षात आलं की तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रामध्ये अजून फारसा केला जात नाही आणि तुलना अशी केली की निसर्गानेच जी निर्माण केलेली पृथ्वी आहे किंवा ईश्वराने निर्माण केलेली पृथ्वी आणि ईश्वराने निर्माण केला मानवदेह यामध्ये बरंचसं साम्य आहे. तर जसं वैद्यकशास्त्रामध्ये विज्ञानाचा वापर केला जातो तसा जर भूगर्भशास्त्र किंवा पर्यावरणाचा जर विज्ञानाच्या दृष्टीने विचार करून जर आपण नियोजन करू शकलो तर आपण निश्चित यशस्वी होऊ. आणि साम्य इतकं आहे की पाण्याचाच विषय घेतला तर शरीरामध्ये साधारण 70% पाणी आणि पृथ्वीवरही 70% पाणी असतं. तर मग असा तुलनात्मक अभ्यास करताना लक्षात आला की विज्ञान पर्यावरण या दोघांचा आणि वैद्यकशास्त्र याचा कुठेतरी एक मेळ बसतो आणि मग त्या मार्गदर्शना म्हणजे त्या गाईडलाईन्स खाली आम्ही विज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे पाण्याचा प्रश्न सोडवता येईल या कामाला सुरुवात केली. हा लवकर लोकांना समजला या साम्यामुळे. मला असं वाटतं आपल्या शरीरातलं पाणी आणि पृथ्वीतलं पाणी. मुळात साहेब मला असं विचारायचं आपल्याकडे आधी पाऊस